एकवीस ऑगस्ट बावीस आणि तेवीस ऑगस्टपर्यंत राज्यात खूप काय जोराचा पाऊस पडणार नाही फक्त भाग बदलत पडणार आहे तुरळक ठिकाणी म्हणजे भाग बदलत भाग बोट आ, बदलत भाग बदलत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पाऊस पडणार आहे म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही तो हा पाऊस तेवीस तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत चालणार आहे तेवीस तारखेनंतर तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन असणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि राज्यात एकंदरीत सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला मात्र राज्यात परत थोडा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सत्तावीस दिक तारीख सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये आता पूर्व इजापकडे पावसाची बॅटिंग राहणार नाही आता पावसाची बॅटिंग राहणार आहे आता दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे जवळपास तो ज भाग म्हणजे म मराठवाडा झालं लातूर जिल्हा झालं समजा सातारा सांगली म्हणजे दक्षिण महाराष्ट्राचा भाग धरला तर दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा आता मुक्कामोळ हो येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं